आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मन विषण्ण करणारी. केवळ संशयामुळे माणूस कुठल्या थराला जाईल याचा नेम नाही. चारित्र्यावर असलेल्या संशयामुळे एका पत्नीला आपल्याच घरात 1.5 दशक मरणयातना भोगाव्या लागल्या. केवळ इतकंच नाही तर 4 वर्ष तिला गुन्हेगारासारखं अंधार कोठडीत राहावं लागलं. पाहुयात अमानुषतेचा कडेलोट करणारा बीडमधला हा धक्कादायक प्रकार. दिसायला दिसत असल्या तरी या आजीबाई नाहीयेत, तर यांचं वय अवघ 35 वर्ष. ऐकून धक्का बसला ना, पण हे खरंय. पतीच्या संशयी स्वभावामुळं या महिलेवर आज ही वेळ आली आहे. रुपाली यांचं 20 वर्ष आधी मनोज किन्हीकर यांच्याशी लग्न झालं. सुरुवातीची काही वर्ष चांगली गेल्यावर कामावर जाणाऱ्या या महिलेवर पतीनं संशय घ्यायला सुरुवात केली आणि चक्क त्यांना घरातच डांबून ठेवलं. 1-2 नव्हे तब्बल 17 वर्षांपासून त्या घरातच आहेत आणि गेली 4 वर्ष तर त्यांनी उजेडही पाहिलेला नाही. त्या जखमा पण तुम्हाला दाखवता येणार नाहीयेत. अशा अवघड जागेवर तिला बसून आणि मारून जखमा झालेल्या आहेत, त्याच्यामुळे तिला आता बाहेर काढणं आणि तिला औषधोपचार करणं गरजेचं आहे. आजच्या एवढ्या सुशिक्षित काळामध्ये, एवढ्या पुढारलेल्या काळामध्ये एखादी महिला जर अशा पद्धतीने तिला डांबून ठेवला जात असेल आणि तिच्यावर जर असा अन्याय होत असेल तर महिला संस्कृतीवर हा कुठेतरी एक प्रकारचा वेगळा इतिहास निर्माण होतो. 15 वर्षांपासून रुपाली आपल्या संशयी पतीचा अमानुष अत्याचार सहन करतायत. पतीनं केवळ त्यांना डांबूनच ठेवलं नाही तर त्यांना मारहाण देखील केली. डोळ्यां देखत आईवर होणारे अत्याचार पाहिल्यामुळं पोटची दोन्ही मुलं सुद्धा अमानुष बापाच्या दहशतीत आहेत. अनेक संशय आणि म्हणून ह्या नराधमाने असे माणसं जर आजिवंत माणसाला जर कैद करायचं म्हणल्यावर हे काय? आणि सारे धर्म आहेत, सर्व लोक आहेत, सगळे गल्ली आले काहीच म्हणत नाही. मी बऱ्याच दिवसांनी असं म्हणायचा प्रयत्न करतो पण कुणी ऐकत नाही. आणि ह्या माणसाला आता जर ह्यांचं जर हे परिवाराला जर सुखी समाधान करायचं असेल तर एकच काम, ह्या माणसाला कैद करायला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळं रुपाली यांच्यावरील काळीच पिळवटून टाकणाऱ्या अत्याचाराला वाचा फुटली. या महिलेचीही अशी अवस्था पाहून दरारा वाटणाऱ्या खाकीचाही काही काळ श्वास कोंडला. सदरील महिला किनीकर नावाची जी आहे, त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती की त्यांना व्यवस्थित चालता सुद्धा येत नव्हतं. त्यांना संगीताताई धसे मॅडम व त्यांच्याबरोबर असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव यांच्या मदतीने सदरील महिलेस सुखरूप बाहेर काढलेलं असून पुढील उपचार कामी व तपास कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आम्ही घेऊन जातो. बीडची ही घटना म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या कानाखाली चपराकच म्हणावी लागेल. वास्तवाशी काडी मात्र संबंध नसतानाही केवळ संशयाचं भूत मानगुटीवर बसल्यामुळं पतीनं केलेले हे अत्याचार पाहून खरंच माणुसकी जिवंत आहे का असा अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड.